तुझं नाव काय? प्रशांत पाटील. कुठून आलात? यवतमाळ महाराष्ट्र. इकडे नागपूरच्या बाजूला? नागपूरच्या जवळ आहे तिथे जिल्हा म्हणून. काय प्रॉब्लेम काय होता तुम्हाला? मला पहिले कमरेत त्रास होता इथे. कुठं? त्याच्यानंतर इथे. मग काळांतरानंतर मग हे वाढत वाढत गेला आणि मग इथे दुखत गेलं असं. मग नंतर मी डॉक्टरांना वगैरे दाखवलं, त्यांनी मग काही दिवस ट्रॅक्शन वगैरे दिली. थोडस बरं वाटलं पण तेच वापस चालू झालं आणि मग ते पुढे वाढत वाढत गेलं. मग आता वाकू वगैरे वजन उचललं, ट्रॅव्हलिंग झाली थोडी, त्या ट्रॅव्हलिंग मध्ये अजून ते जरा हे झालं, भयानक त्रास सुरू झाला, त्रास चालू झाला त्याला. आणि मग कधीपासून आहे प्रॉब्लेम? 4-1 महिने झाले. 4 महिने झाले. आणि कसं सुरुवात कशी झाली आणि काय किती प्रमाणात त्रास होतो, ते काय काय त्रास होते? पहिले सकाळी उठलं की त्रास व्हायचा, मग नंतर बरं होऊन जायचं, मग काळांतरानंतर मग दिवसा पण त्रास व्हायला लागला. आणि मग काही खाली वाकलं किंवा काही केलं किंवा वजन उचललं थोडस तरी जर मग त्रास व्हायला लागला. हो, मग ते वाढत गेलं. झोपेतून उठल्यावर जास्ती त्रास व्हायचा असं झालं. पायाला मुंग्या वगैरे यायच्या थोडासा. आणि इथं आले तेव्हा तुमची कंडिशन फारच वाईट होती. तेव्हा तुला असं होतं काय होणार की नाही, याच्यात काय चिंता का होती एवढी? डॉक्टरने काय सांगितलं होतं? डॉक्टरांनी वगैरे तेच की आता काही दिवस रेस्ट घ्या आणि पाहू, मग जर नाही झालं तर मग सर्जरी वगैरे शेवटचं असतं बघ आणि तिथे मग पाहू मग कसं होईल तसं. आपलं कुठे सांगितलं तुम्हाला? वेबसाईटवरच मी सर्च केला होता, तर त्याच्यात व्हिडिओ वगैरे पाहिलेत आणि मग नंतर मी इथे आलो. इथे आल्यानंतर कसं वाटलं तुला, किती दिवसांनी आराम वाटलं? इथे आल्यानंतर मग 2-3 दिवस झाल्यानंतर मग मला बरं वाटायला लागलं असं. मग काही स्पेशल ट्रीटमेंट नंतर बरंच बरं वाटलं. आता पूर्ण चांगलं वाटतं तुला? काही प्रॉब्लेम येत नाही ना उठून बसायला वगैरे? उठून बसायला वगैरे नाही, फक्त पेंडिंग करून दाखव. त्रास होतो पेंटिंग करताना? नाही, त्याच्या खाली जात नाही. करा पुन्हा करा. बस काम काय करतोस तू तिथं? विद्यार्थी होतो मी, आता बी इलेक्ट्रॉनिक झालं, त्यानंतर आता सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करतो. तुला काय म्हणायचं लोकांना, कारण कितीतरी लोक तुझ्यासारखी पूर्ण भारतात हाल काढतात आणि डॉक्टर्स करत राहतात, तुम्हाला इथं एक्सपिरियन्स काय आहे तुमचं? लवकरात लवकर याला हवं इथे, म्हणजे डॅमेज झालं तुम्हाला कोणी सांगितल्यानंतर मग तसं लवकर इथे येऊन मग ट्रीटमेंट लवकर घेतली तर लवकर क्युअर होण्याची पॉसिबिलिटी वाढून जाते. हॅपी आहे आता, खुश आहे ना? हो. बरं, ओके. सरळ ठेव, सरळ केवढं येतं ते बघायचं. गुडघ्यापर्यंत येत. यू आर नॉट एबल टू टच द ग्राउंड ओनली, ही वॉज एबल टू टेक हिज हँड टिल द नीज. नाव यू कॅन सी यू कॅन टच द ग्राउंड विदाउट एनी प्रॉब्लम. इज अ व्हेरी सिव्हिअर केस ऑफ लंबर स्लिपरीज विथ सायटिका, इज टोटली नॉर्मल. कसं वाटतं आता? चांगलं वाटतंय. त्याला काही प्रॉब्लेम नाही ना? बस बस. यू कॅन सी न पेशंट, कसं वाटतं? बस चांगलं वाटत. हो, खूपच चांगलं रिसर्च केलेलं आहे सरांनी आणि त्याच्यामुळे बराच खूपच फरक जाणवतो. काही त्रास नाही ना? सर्व करून बघितलं ना तू, पाय हलवून वगैरे सर्व बघितलं, काही कुठेही त्रास वाटत नाही. यू आर हॅपी नाव? ओके, बर. कारण ह्या गोष्टी कुठेही मान्य करण्यासारख्या नसतात, पण आपल्या हॉस्पिटलमध्ये एवढा रिसर्च झालेला आहे की वी कॅन मेक यू फिट. ओके, बर बर.